तुम चला तर आता सुरू करूया. तर प्रांजल झाली का तुझी मानसिक तयारी? प्रांजल तू टेन्शन नको घेऊस. हे बघ एकदम साधे प्रश्न आहेत, तुला सगळ्या प्रश्नांची नीट उत्तर येतील. टेन्शन नाही भाऊजी. अहो असं सारखं सारखं बोलून तिला टेन्शन येईल. ओ वहिनी आजकालच्या मुलींना काही टेन्शन वगैरे येत नाही. हा हा प्रांजल ये इकडे इथे बस. अगं ये पटकन बस इथे. या ना या या. बरे का ही आमच्या प्रांजलची रूम. तुमच्यासाठी काय मागव? थंड पाणी? अगं पुन्हा कशाला पाणी? असं कसं? अहो एवढं मोठं घर बघून चालून चालून दबले नसतील का ते? त्यांना कुठली आली आहे सवय? मागव का पाणी? पांडू नाही नको उगाच, त्यांना कशाला त्रास? इश्या त्यात कसला आलाय त्रास? अहो नोकर आहे तो आमचा. आणि हा काही एकच नोकर नाही, चार चार नोकर आहेत आमच्याकडे. अगं आत्ताही सगळं सांगायची काही गरज आहे का? हो अहो त्यांनाही कळायला हवं आपल्या प्रांजलला इकडची काडी तिकडे हलवायची सवय नाही म्हणून. तुमच्याकडे एकही नोकर नाहीये नाही का? नाही, मला माझ्या घरच्यांची शिकवण थोडी वेगळी आहे. म्हणजे आपण आपली स्वतःची कामं स्वतः करायची, ती जास्त चांगली होतात आणि अगदी मनासारखी होतात. हो का? ऐपत नसली ना नोकर ठेवायची की हसले सुविचार सुचतात माणसांना.